सांगोला इथं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पुण्याच्या कस्टम संघानं प्रथम क्रमांक पटकावलाय तर मुंबईच्या सॅवियो क्लबनं द्वितीय क्रमांक पटकावलाय कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या सदोतीसाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना जीएसटी अँड कस्टम पुणे सॅव्हिओ क्लब मुंबई या दोन संघांमध्ये रंगला अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सामन्यामध्ये जीएसटी अँड कस्टम पुणे या संघानं सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून पत कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतिचषकावर आपलं नाव कोरलं विजेत्या संघास रुपये सोळा हजार आणि स्मृतीचषक तर उपविजेत्या संघास रुपये अकरा हजार आणि स्मृतीचषक देऊन गौरवण्यात आलं विद्यामंदिर प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावरती सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातून एकूण चोवीस संघ सह सहभागी झाले होते तीन दिवसाच्या या सामन्यांमध्ये अनेक रंगतदार सामने रसिकांना पाहायला मिळाले सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांच्या हस्ते तर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी व्यासपीठावरती शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुकुंद धस बाबुरावजी गायकवाड मुंबई रेफरी बोर्डाचे चेअरमन नासीर अन्सारी बास्केटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू उदय जाधव उद्योगपती सिद्धार्थ झपके विलास क्षीरसागर ज्ञानेश्वर तेली आदी मान्यवर उपस्थित होते यास या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे रुपये आठ हजार आणि स्मृती चषकाचे पारितोषिक चेंबूर येथील वाय एम सी एम मुंबई या संघानं तर चतुर्थ क्रमांकाचं पाच रुपयाचं पारितोषिक फाल्कन मुंबई या संघानं आणि पाचव्या क्रमांकाचं प्रत्येकी दोन हजारचं पारितोषिक सोलापूर पोलीस बॉईज सोलापूर सहारा क्रिकेट स्पोर्ट्स सोलापूर महर्षी जिमखाना अक्लूज सोलापूर सिटी पोलीस यांनी तर सहाव्या क्रमांकाचं एक हजारचं पारितोषिक एव्हीपी जयसिंगपूर भानुतालीम संस्था मिरज जयहिंद क्लब चॅलेंजर क्लब मिरज मास्टर मिरज यांनी पटकावलं या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सांगोला विद्यामंदिर परिवार आणि सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले